तर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील एनडीएच्या नेतृत्वाच्या सरकारला सुरुवात झाली आहे. मोदी 3.0 मध्ये कॅबिनेट कसं असेल पाहूया एक रिपोर्ट. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील एनडीएच्या नेतृत्वाच्या सरकारला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती भवन परिसरात तब्बल 72 नेत्यांचा मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला. भाजपकडून राजनाथ सिंहांनी पंतप्रधान मोदींनंतर शपथ घेतली. गेल्या टर्ममध्ये राजनाथ सिंहांकडे संरक्षण विभाग होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे शस्त्र करार झाले आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं पावलंही टाकली गेली. राजनाथ सिंहांनंतर अमित शहांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार खातं अमित शहांकडे होतं. केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरच भाजपचे रणनीतीकार म्हणून गेली 5 वर्ष शहा आघाडीवर राहिले आहेत. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरींनी मंत्रिपदाची शपथ घेतली. रस्ते आणि महामार्गांचं विणलेलं जाळं, निधीची उपलब्धता आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ही गडकरींच्या गेल्या टर्मची खासियत राहिली आहे. 5व्या क्रमांकावर भाजपचे अध्यक्ष JP नड्डांनी शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथेमुळे भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार का याचीही चर्चा सुरू आहे. 2014 ते 2019 पर्यंत नड्डा केंद्रीय मंत्री होते. 2019 नंतर नड्डा अध्यक्ष झाल्यानं ते मंत्री नव्हते. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा आता कुणाकडे येते हे पाहणं महत्वाचं आहे. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. यानंतर शिवराज सिंग चौहानांनी शपथ घेतली. 4 वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तब्बल 6 वेळा खासदार असा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. अनेक दशकानंतर ते दिल्लीच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत. 7व्या स्थानी निर्मला सीतारामन यांनी शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्याआधी देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री होण्याची संधीही त्यांना मिळाली होती. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उनमें. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. सीतारामन यांच्यानंतर गेल्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री राहिलेले SJयशंकर यांचा शपथविधी झाला. राजकारणात येण्याआधी ते परराष्ट्र विभागाचे सचिव होते. पुढे त्याच खात्याचे ते मंत्री देखील झाले. हरियाणाचे भाजपचे बडे नेते मनोहरलाल खट्टर यांचाही शपथविधी झाला. 10 वर्ष ते हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले. यंदा पहिल्यांदा दिल्लीच्या राजकारणात त्यांनी पाऊल ठेवलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.